MIT पॉलिटेक्निक रोटेगाव इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रांचला ॲडमिशन घेतलं. त्याच्यानंतर 2023-24 मी पासआउट झालेलो आहे आणि आता मी हायर एज्युकेशनसाठी अप्लाय केलेलं आहे. हायर एज्युकेशनसाठी खूप सपोर्ट. वारसाहक्काने सातबारा नोंदीसाठी 10,000 लाच घेताना एका माजी पंचायत समिती सदस्य व तलाठ्याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने तहसील कार्यालयात रंगेहात पकडले आहे. 28 तक्रारदार यांचे वडील व चुलत भाऊ यांची 712 वारसा हक्काने नोंद घेऊन 712 देण्यासाठी आरोपी लोकसेवक तलाठी प्रवीण दिलवाले यांनी पंचासमक्ष 10,000 लाचेची मागणी करून 10,000 लाच रक्कम स्वीकारल्याचे मान्य करून लागलीच 19 जून रोजी पंचासमक्ष 10,000 लाचेची रक्कम त्यांच्यासोबत असलेले खासगी इसम माजी पंचायत समिती सदस्य बद्रीनाथ चव्हाण यांच्याकडे देण्यास सांगितले असता खासगी इसम चव्हाण यांनी लाच रक्कम स्वतः स्वीकारली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळा पथकाने तलाठी प्रवीण अशोक दिलवाले वय 47 व्यवसाय नोकरी तलाठी सजा काटे पिंपळगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर वर्ग 3 राहणार वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर व खासगी इसम माजी पंचायत समिती सदस्य बद्रीनाथ लक्ष्मण चव्हाण वय 38 राहणार काटे पिंपळगाव तालुका गंगापूर यांना लाच रकमेसह ताब्यात घेतले असून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आठोळे अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आगाव पोलीस उपअधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष दास पोलीस अंमलदार युवराज हिवाळे केवलसिंग गुसिंगे चालक पोलीस अंमलदार बागुल लाच प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्या पथकाने केली आहे. तर या कारवाईत गुन्हा दाखल झालेले माजी पंचायत समिती सदस्य हे सत्ताधारी पक्षाचे बड्या लोकप्रतिनिधीचे विश्वासू सहकारी असल्याने तेच दलाली करताना आढळून आल्याने या कारवाईची जोरदार चर्चा वैजापूर व गंगापूर तालुक्यात जोमाने सुरू आहे.